मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. भाली चंद्र असे धरिला. निवेदन अर्चना साने, स्वाती प्रभूमिराशी. लेखिका आणि सादरकर्त्या अर्चना साने. ऐकूया कार्यक्रम भाली चंद्र असे धरिला. श्रोतेहो नमस्कार. निसर्गाचं अद्भुत लेणं ज्या भूमीनं ल्यायलंय, सृष्टी सौंदर्याची मुक्त हस्ते उधळण जिथे होते, असा भूप्रदेश म्हणजे गोवा. नारळी पोफळीच्या बागा, नागमोडी वळणाच्या लाल मातीच्या वाटा एकीकडे, तर दुसरीकडे विस्तीर्ण सागरी किनारे. रसिकहो, निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या या भूमीच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालतात इथले कलावंत. इथले कलाकारसुद्धा त्या कलेचं देवदत्त लेणं लाभलेलेच. या कलावंतांच्या मांदियाळीतला एक तेजस्वी तारा म्हणजे मराठी संगीत रंगभूमीवरचे अतिशय श्रेष्ठ गायक आणि नट मास्टर दीनानाथ मंगेशकर. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या नेत्रदीपक अशा कारकिर्दीबद्दल थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझ्यासोबत आहे माझी सहकारी स्वाती प्रभूमिराशी. श्रोतेहो नमस्कार. अर्चना, या उत्तुंग व्यक्तिमत्वाबद्दल नेमकं काय बोलायचं, कशी सुरुवात करायची, असाही खरं तर प्रश्न पडलाय. खरंय, पण त्यांच्या कर्तृत्वाला आपण थोडासा जरी स्पर्श करून जाऊ शकलो आत्ता तरी धन्य झालो असं म्हणेन. अगदी बरोबर आहे. कारण अगं, त्यांची रंगभूमीवरची कारकीर्द अवघ्या 14व्या वर्षापासून सुरू झाली. पण आपण त्यापूर्वीच्या त्यांच्या बालपणात जरा डोकूया. त्यांचा जन्म 29 डिसेंबर 1900 या दिवशी मंगेशी इथं झाला. वडील गणेश भट हे मंगेशीचे पुजारी होते, तर आई येसूबाईसुद्धा त्याच मंगेशीच्या सेवेत आणि नृत्य गायनात निपुण होती. खरं तर संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, शिल्प अशा विविध कलांनी वेढलेला हा प्रांत, आणि याच संस्कारात दीनानाथ वाढले. त्याकाळी अशा मोठमोठ्या देवालयांमधूनच या सर्व कला जोपासल्या जायच्या. दीनानाथांना अलौकिक आवाज आणि तीव्र बुद्धिमत्तेचं वरदान होतंच, त्यामुळे अशा उत्सवांमधून रंगणाऱ्या कलांनी त्यांच्यावर वेगळे संस्कार केले. कोणी गायला सांगितलं की ते चटकन गाऊन दाखवत,
कुणी कीर्तन करतंय तर मागे झांज घेऊन उभे राहत त्यांना साथ करत. त्यांच्यातले ते कलागुण वाढत गेले. पण आईला मात्र आपल्या दीनाने एखाद्या कलेत पूर्ण पारंगत व्हावं असं वाटायचं आणि मग त्यासाठी योग्य गुरु हवा म्हणून त्या पांडुरंग मंगेशकर म्हणून एक उत्कृष्ट सारंगीय होते त्याकाळी, त्यांच्याकडे दीनानाथांना सारंगी शिकायला घेऊन जायच्या. खरं तर दीनानाथांचा हात सारंगीवर अतिशय सुरेल होता, पण काही कारणांनी ते शिक्षण बंद पडलं. त्यानंतर मग तबला शिकण्यासाठी रघुनाथबुवा माशेलकर यांच्याकडे ते जाऊ लागले. पण दीनानाथांचा गळा गोड आहे आणि गाण्यातली समज खूप छान आहे हे माशेलकरांनी लक्षात घेतलं आणि त्यांना तबल्याऐवजी गाणं शिकवायला सुरुवात केली. हो, आणि मी असंही ऐकलं आहे की जेव्हा मंगेशीच्या मोठ्या आवारात नाटकं सादर व्हायची त्यावेळी दीनानाथांना सुद्धा एखादी छोटीशी भूमिका आणि मुख्य म्हणजे गाण्यासाठी पद दिलं जायचं. त्यावेळी दामाजी नावाच्या एका संगीत नाटकात एक पद त्यांनी गायलं होतं, गुन्हेगारी धन्याची काय नायजी असं त्याचे शब्द होते. दीनानाथ ते पद इतक्या धारदारपणे गायचे की समोर बसलेल्या प्रेक्षकांना सुद्धा स्फुरण चढायचं. गोव्यातलं वातावरण एकीकडे असं होतं तर महाराष्ट्रात मात्र संगीत नाटकांची अगदी धूम सुरू होती. शाकुंतल, सौभद्र यासारखी नाटकं बघून गोव्यातले तरुण ती नाटकं बसवायचे. दीनानाथ पण असायचे त्यात. पांडुनृपती जनक जया हे पद ते अतिशय उत्कृष्ट गायचे, त्यामुळे त्यांची कीर्ती पंचक्रोशीत पसरली. आणि योग बघ कसे असतात, ज्या किर्लोस्करांचं नाटक गोव्यातली ही हौशी गुणवंत मुलं करत त्याच किर्लोस्कर कंपनीनं दीनानाथांमधले गुण हेरले, खरं तर त्यांचा शोध घेतला आणि गोव्याहून आपल्या कंपनीत ते त्यांना घेऊन आले. वा, आणि ही किर्लोस्कर नाट्यसंस्था ही खरं तर आद्य संस्थाच, अतिशय प्रतिभावान कलाकार त्यांच्या संस्थेत होते. उदाहरणच द्यायचं झालं तर भाऊराव कोल्हटकर, गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव आणि बालगंधर्व तर होतेच. पण झालं असं की 1913 साली या संस्थेतून बालगंधर्व, टेंबे, बोडस असे एकापेक्षा एक सरस कलाकार बाहेर पडले आणि संस्थेला गुणवान कलाकारांची आवश्यकता भासू लागली. बरोबर याच दरम्यान 14 वर्षांचा बालदिना कंपनीला लाभला. त्याकडे स्त्रिया नाटकांमधून काम करत नसत त्यामुळे पुरुष नटच स्त्रीभूमिका करायचे. बरोबर, दीनानाथांनी स्त्रीभूमिका पुष्कळ केल्या. किर्लोस्करमध्ये आल्यानंतर सुरुवातीला शारदा नाटकातली वल्लरीची भूमिका, त्यानंतर चंद्रहास म्हणून एक नाटक होतं त्यात राजकन्या विषया हिची भूमिका त्यांनी केली. मुळात त्यांचं गायन इतकं प्रभावी आणि दमदार व्हायचं की केवळ ते ऐकण्यासाठीच प्रेक्षकांची अमाप गर्दी होत असे. त्याच दरम्यान झालं असं की किर्लोस्कर संस्थेनं उर्दू मिश्रित हिंदी नाटक बसवलं आणि महाराष्ट्राबाहेर हैदराबाद इथे त्याचे प्रयोग केले. त्या नाटकाचं नाव होतं ताज ए वफा. दीनानाथ या नाटकात उर्दू मिश्रित हिंदी गाणी अप्रतिम गात. त्या सगळ्या रचना रागदारी संगीतावर आधारित होत्या. शिवाय ठुमरी, गझल हे प्रकारसुद्धा त्या नाटकात होते. सगळ्या बारकाव्यांसहित दीनानाथ ही गाणी अतिशय सुरेख गात. हैदराबाद इथल्या प्रेक्षकांनी तर अक्षरशः या नाटकातल्या सगळ्या कलाकारांना डोक्यावर घेतलं होतं. क्या बात है. आणि मराठी कलाकारवर का, तेही त्या प्रांतात जाऊन, दुसऱ्या प्रांतात जाऊन, कमाले. आणि आत्ता तू जे म्हणालीस ना, रागदारी संगीत, त्याच्यात मग परत उपशास्त्रीय संगीत, ठुमरी, गझल हे सगळे प्रकार पुढे त्यांच्या नाट्यगीतांमध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळतात. मुख्य म्हणजे पंजाबी ढंग त्यांनी जास्त प्रमाणात त्यांच्या गायनात आणला. एक ठराविक प्रकारचंच गायन असं त्यांनी कधीच केलं नाही. जिथून जे नवीन छान ऐकायला मिळेल ते आत्मसात करायचे. अगदी मंगेशीच्या दारात बसून गाणाऱ्या माणसाकडूनसुद्धा त्यांनी त्याचं सुरेल संगीत ऐकलं आणि ते मनात साठवून ठेवलं. कलाकार सतत नवनवीन काहीतरी करत असतो, त्यासाठी स्वतःची बुद्धी, कला तो पणाला लावत असतो. दीनानाथही असंच स्वतःला घडवत होते. त्यांचं गाणंही त्यामुळे खूप बहरत होतं आणि हे चालू असतानाच नवनवीन नाटकं किर्लोस्करकडून सादर होत होती. संदेशकार अच्युत कोल्हटकर यांच्या सुंदोपसुंद नाटकाच्या वेळीची एक गोष्ट आहे. या नाटकाच्या जाहिरातीत त्यांच्या म्हणजे कोल्हटकरांच्या सांगण्यावरून दीनानाथांच्या नावाच्या आधी मास्टर ही उपाधी लावली गेली आणि त्यानंतर दीनानाथ मास्टर दीनानाथ म्हणूनच ओळखले जाऊ लागले. वा, म्हणजे बघ, बालदिनापासून मास्टर दीनानाथ पर्यंतची झेप अवघ्या 2 वर्षात त्यांनी घेतली. खरंच त्या पाठोपाठ आलं राम गणेश गडकरांचं पुण्यप्रभाव हे नाटक. त्या काळी संगीत दिग्दर्शक ही कल्पना संकल्पना अजून फारशी अस्तित्वात आली नव्हती. नाटककार किंवा नट मंडळीच पदांना चाली द्यायचे.
मग अशा वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ऐकलेल्या चीजा किंवा ठुमरी, गझल, लोकगीतं अशा गोष्टी उपयोगी पडत. बरोबर. किंवा मग नावाजलेल्या गायक गायिकांच्या ध्वनिमुद्रिका ऐकूनही नव्या पदांसाठी मदत मिळायची. या पार्श्वभूमीवर दीनानाथांची पुण्यप्रभाव नाटकातली पदं मात्र वेगळेपण घेऊन आली. बिजलीसारख्या चपळ ताना ऐकताना दुसऱ्याच क्षणी शब्दांमधले भावसुद्धा अतिशय अचूकपणानं दिसून यायचे. वा. स्वरांवर ठेरावसुद्धा विलक्षण असायचा आणि त्याचबरोबर स्वर न हलता वेगवान असं गाणंही व्हायचं. हे सगळंच अचंबित करणारं असायचं. शास्त्रोक्त संगीतावर तर त्यांची पकड होतीच स्वाती. अगदी ते शास्त्रीय संगीताच्या मैफिली अनेक वेळा करत, पण म्हणून ते स्वस्थ नाही बसले. ते त्यांचा व्यासंग वाढवतच राहिले. वेगवेगळ्या प्रांतांमधलं संगीत त्यांना खूप आवडायचं. कानडी संगीत आवडायचं, तेलुगू आवडायचं, आणि जिथून जे मिळेल चांगलं ते आत्मसात करत राहायचे. या सगळ्यामुळे काय झालं की प्रचंड वैविध्य त्यांच्या गाण्यात आपल्याला दिसून येतं केव्हाही. आणि दीनानाथ स्वतः म्हणायचे की नारायणरावांचा गोडवा आणि केशवरावांची तडफ मी घेतली आहे आणि त्याला जोड दिली आहे माझ्या गळ्यातल्या फिरतीची. वा. असं मी माझं गाणं घडवलं आहे. म्हणजे कलावंत स्वतःला किती वेगळ्या पद्धतीने विचार करून घडवत असतो हे इथे मुद्दाहून आपण लक्षात घ्यायला हवं. आणि आपल्यालासुद्धा ते त्यांचं गाणं ऐकताना सतत जाणवत असतं की त्यांचं गाणं प्रयोगशील असायचं. आपण त्यांची शंकरा रागातली एक बंदिश आता आधी ऐकूया आणि मग पुढे जाऊया. शंकर भंडारी गो शंकर भंडारी गो शंकर Yeah.
अर्चना कानडी तेलुगू गाण्यांबद्दल त्यांनी स्वतःच्या अधिक विस्तृत केलेल्या गाण्याबद्दल घडवलेल्या वैशिष्ट्यांबद्दल आपण बोललोय तर अर्थात आता असं वाटतंय की एखादी अशी वेगळी झलक नक्की ऐकायला हवी. चालेल ना, ऐकूया आपण त्यांच्या कानडी गाण्याची एक झलक ऐकूया श्रोत्यांना. वा, वेगळ्या भाषेतला असलं तरी तो गोडवा बघ किती जाणवला आपल्याला त्या गाण्यातनं. खरं आहे अर्चना, त्या काळाचा अनुभव घेत आपल्या श्रुती समृद्ध करत असताना पुन्हा एकदा दीनानाथांच्या नाटकाकडे वळूया. पुण्यप्रभाव नाटक आल्यामुळे किर्लोस्कर संस्थेला पुन्हा चांगले दिवस आले, पण कलाकार आणि व्यवस्थापक यांच्यात मात्र त्या दरम्यान कुरबुरी सुरू झाल्या. चिंतामणराव कोल्हटकर, मास्टर दीनानाथ, कृष्णराव कोल्हापुरे, बाळकोबा गोखले असे ताकदीचे कलाकार किर्लोस्करमधून बाहेर पडले. 1917 या सालातली गोष्ट ही. या बाहेर पडलेल्या कलाकारांनी 18 जानेवारी 1918 या दिवशी स्वतःची बलवंत संगीत मंडळी स्थापन केली. पण आता खरा संघर्ष सुरू झाला होता, कारण समोर गंधर्व संगीत मंडळी, ललित कलादर्श अशा प्रस्थापित मंडळ्या होत्या. बरोबर. पण न डगमगता सगळ्यांनी प्रयत्न सुरू केले. मास्टर दीनानाथ हेच बलवंतचे आधारस्तंभ आहेत हे ओळखून चिंतामणरावांनी त्यांना साजेशा भूमिका लिहून घेतल्या किंवा तशी नाटकं निवडली. बरोबर आहे. आणि चिंतामणरावांचा खरंच एक वेगळा व्यापक दृष्टिकोन होता दीनानाथांना घडवण्यामागे, त्यांचं एक खूप मोठं योगदान आहेच. हो, दीनानाथांचा व्यासंग वाढावा म्हणून बलवंतच्या बिराडी संगीतातल्या जाणकारांना बोलावून त्यांची कला सादर होईल. केवढी महत्वाची गोष्ट आहे ना अर्चना ही. नक्कीच. किंवा बिराड ज्या गावी जायचं तिथले स्थानिक कलाकार सुद्धा आवर्जून भेट द्यायचे, ते त्यांची कला सादर करायचे, त्यामुळे कलेची मुक्तपणे देवाणघेवाण व्हायची. आणि मग दीनानाथ सुद्धा बरोबर आपल्याला नेमकं काय हवंय ते हेरायचे, ते टिपायचे आणि ते आत्मसात करायचे. तर बलवंतने सुरुवातीला शाकुंतल, सौभद्र या नाटकांचे प्रयोग केले. त्यांची पूर्वीची हिंदी नाटकंसुद्धा त्यांनी सादर केली. पुढे त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचं जन्मरहस्य हे नाटक केलं. ते प्रतिलोम विवाह या विषयावरचं नाटक होतं. अर्चना, म्हणजे या काळात दीनानाथांच्या संदर्भात आपण जेव्हा बोलतोय तेव्हाही लक्षात येतं की विषयांचं वेगळेपण, प्रयोगशीलता, खूप मोठं वेगळेपण हो आपल्याला लाभलेलं होतं. बरोबर आहे. हा विषय घेऊन नाटक करणं ही खरंच धाडसाची गोष्ट होती आणि बलवंतच्या कलाकारांचं हेच वैशिष्ट्य होतं.
दीनानाथ स्वतः अत्यंत धीट स्वभावाचे होते, शौर्य रसाचे भोगते होते ते, देशाभिमानसुद्धा खूप जाज्वल्य होता त्यांच्यात। नंतर तर ह्या बलवंतच्या मंडळींनी वीररसयुक्त नाटकंच लिहून घेतली आणि तेवढीच धीटपणे ती सादर केली। हो नक्कीच, जन्मरहस्यानंतर बलवंतच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या वेळेला न चिम केळकरांचं वीरविडंबन हे नाटक त्यांनी केलं। या नाटकाची दोन ठळक वैशिष्ट्य सांगितली जातात बरं का, एक तर दीनानाथांचं गाणं आणि त्यांनी या नाटकात केलेलं नृत्यसुद्धा बर प्रेक्षकांना अतिशय आवडलं। पण त्याचबरोबर या नाटकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे राजकुमार उत्तरच्या भूमिकेतल्या दिनकर ढेरे यांचा उत्कृष्ट अभिनय ही एक जमेची बाजू होती। वा, हळूहळू बलवंतची नाटकं यशाच्या मार्गावर चालत होती, पण त्यांना खरं यश मिळालं ते गडकरी मास्तरांच्या भावबंधन या नाटकामुळे। बरोबर आहे, गडकरी मास्तरांचा ह्या सगळ्यांवर आणि विशेष म्हणजे दीनानाथांवर खूप जीव होता, आणि म्हणूनच खास बलवंतच्या मंडळींसाठी भावबंधन हे नाटक गडकरांनी लिहिलं। खरं तर त्या काळात ते बरेच आजारी होते, पण आपल्या लाडक्या कलाकारांसाठी मोठ्या जिद्दीनं त्यांनी हे नाटक लिहिलं। असं म्हणतात की हे नाटक त्यांचं लिहून झालं म्हणजे शेवटचा प्रवेश लिहून झाला आणि त्यानंतर काही अवधीतच गडकरी गेले। पण भावबंधन नाटकामुळे बलवंतला मात्र खूप यश मिळालं आणि यातली काही पदं गडकरांची आहेत स्वतःची, पण त्यांची एक इच्छा होती की त्यांचे गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी त्या नाटकातली पदं लिहावीत, म्हणून काही पदं कोल्हटकरांनी लिहिलेली आहेत। या नाटकातल्या कठीण 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 किती पुरुष हृदय बाई या पदाची आपल्या सगळ्यांना आजही भुरळ पडते। ते गडकरांचे हा आणि पद एकतर यमन कल्याण राग मुळातच रसिकतेला आकर्षित करणार आहे, यात परत दीनानाथांनी वेगवेगळ्या रागांच्या छटा सुद्धा या पदामध्ये दाखवल्या आहेत। ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे की ते रागांच्या स्वररचनेत थोडासा बदल करत असत, अर्थात ते पद अधिक श्रवणीय व्हावं यासाठीच असा बदल ते करत। शिवाय त्यांच्या गळ्यातली फिरत आणि स्वरांवर असणारी हुकमत त्यामुळे गाण्याला बाधा पोहोचायची नाही। आता स्वाती एवढं छान बोललीस तर आता आपण आपल्या श्रोत्यांना हे पद ऐकूया। मधुर बोलती हसत हसत फसवनी हसत हसत फसवनी हृदबन जोडली कठीण कठीण किती हृदयाचा सुंदरता हृदयाचा सुंदरता हृदयाचा सुंदरता हृदयाचा सुंदरता खूप गुरु किती हृदबन्न जोडी
भावबंधन या नाटकानं वैभव प्रसिद्धी सगळंच प्राप्त करून दिलं. पुढे तर बलवंतनी गडकरांची सगळी नाटकं रंगभूमीवर आणली. एकच प्यालाचे हक्क मिळवून ते नाटक सादर केलं. दीनानाथ त्यात सिंधूची भूमिका करायचे. यावरून एक आठवलं स्वाती, त्यांना एकदा विचारण्यात आलं होतं की तुम्हाला तुमची कोणती भूमिका सगळ्यात जास्त आवडते. त्यावेळी ते म्हणाले होते की नटानं आवडती किंवा नावडती भूमिका असे दोन गट करायचेच नसतात. वा, त्याला सगळ्याच पद्धतीच्या भूमिका करता यायला हव्यात. समजा मला स्वतःला वीररस आवडत असला तरी मी सिंधूची करुण रसातली भूमिका पण तेवढीच समरसून केली आहे. कलाकाराला असा व्यापक विचार करता यायला हवा. तर एकच प्याला अपूर्ण राजसंन्यास गडकरांचं हे नाटक अर्धवट राहिलं होतं, पण तेही त्यांनी केलं. वेड्यांचा बाजार हे प्रहसनसुद्धा अपूर्णच होतं, तेही पूर्ण करून सादर केलं. म्हणजे अशा प्रकारे गडकरांचे ऋण मात्र बलवंतांनी कायम मानलेले आहेत. आणि खरं म्हणजे या सगळ्यांचे आपल्या रसिकांवर असलेले जे ऋण आहे तेही खूप मोठे आहे, आणि आपण कायम त्यांच्या ऋणात राहू एवढं मात्र आहेच. खरं म्हणजे बलवंत किंवा दीनानाथ यांच्याविषयी बोलताना त्यांच्यासाठी चिंतामणराव कोल्हटकरांचं जे योगदान होतं त्या योगदानाची सुद्धा आठवण आपल्याला करायला हवी. ते स्वतः गद्यनट होते, पण संगीत नाटकांची नस त्यांना अचूक सापडली होती. त्यांचं ते कौशल्य अगदी वाखाणण्यासारखं होतं. त्याची बांधणी त्यांना अतिशय छान जमायची. बरोबर. असंच एक नाटक म्हणजे उग्रमंगल. चिंतामणरावांनी वासुदेव शास्त्री खरे यांच्याकडून ते लिहून घेतलं, आणि ते घेताना दीनानाथांसाठी हे खरं म्हणजे वेगळेपण आहे की शास्त्रोक्त कथक नृत्य आणि पद या गोष्टी सुद्धा त्यांनी लिहून घेतल्या. त्यासाठी जागा केली, जागा करून घेतल्या. या नाटकानं लोकप्रियतेचा अगदी कळस गाठला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, इतकं अपरिमित यश या नाटकाला मिळालं. बर, एकदा तर अमरावतीच्या प्रयोगाला रसिकांनी एवढी अफाट गर्दी केली की बोके इंद्रभुवन नावाचं जे थिएटर आहे त्या थिएटरची गॅलरीच कोसळली. शिवाय या नाटकात भरजरी पोशाख आणि देखाव्याचं मोठं मोठं नेपथ्य होतं, त्यामुळे भव्य दिव्यतेचा स्पर्श या नाटकाला झाला असं म्हणता येईल. दीनानाथांची भूमिका बघून एकदा तर खुद्द वासुदेव शास्त्री खरे म्हणाले की कुणीतरी दृष्ट काढा रे दीनाची. वा, काय ते झालं असेल. म्हणजे आता डोळ्यासमोर आपण एक चित्र उभं करायचं तर आता ती कल्पनेच्या पलीकडचं आहे. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर उग्रमंगल नाटकातलं पद मात्र नक्कीच ऐकायला पाहिजे. नक्कीच. Bye.